अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे। शेअर बाजारात घसरण, निफ्टी निर्देशांक 83.05 अंकांनी तर सेन्सेक्स 265.83 अंकांनी खाली। देशभरातील बँकांचा उद्या बंद, 13,000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करण्याची इन्फोसिसची घोषणा, प्रति शेअर 1,150 रुपये दराने शेअरधारकांकडून खरेदी केले जाणार शेअर। सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील कंपनी RM ड्रीप अँड स्प्रिंकलर सिस्टम लिमिटेडचा IPO लवकरच। भारतीय स्टेट बँकेने विविध प्रकारच्या किरकोळ कर्जावरील प्रोसेसिंग फीमध्ये 100% केली सूट। रुपी बँकेवरील निर्बंधांना 3 महिने मुदतवाढ। पहिल्या तिमाहीत हिंदाल्को कंपनीला 290 करोड रुपयांचा निव्वळ नफा। विक्रीत घट झाल्याने JSW एनर्जीला पहिल्या तिमाहीत नफ्यात घट। पहिल्या तिमाहीत अपोलो टायरच्या निव्वळ नफ्यात 71.94% घट। 2017-18 पहिल्या तिमाहीत पेज इंडस्ट्रीजच्या निव्वळ नफ्यात 25.54% वाढ। NSE मध्ये ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, ITC तेजीत। BSE मध्ये मनप्पुरम, हॅथवे, PC ज्वेलर, ग्रो फायनान्स, सेंचुरी टेक्सटाईल तेजीत। माणसाच्या अलौकिक सामर्थ्याची जाणीव करून देणारे मानो या ना मानो। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।